व्हेंटिलेटर आणि ट्रेलरवरून म्हणजे खूप दिसून आलं आहे की ते माणसं जोडणारा मूवी आहे हा, आणि तुम्ही एक प्रकारे जुळून आणलेला आहेत सगळ्यांना एकत्र. तर तुमचा त्यामागचा एक्सपिरियन्स काय होता, की काही कन्सेप्ट होती का की म्हणजे एवढे 160 ॲक्टर्स एकत्र घेऊन काम करणं इट्स नॉट अ स्मॉल थिंग, तर तुम्हाला याचा एक्सपिरियन्स काय होता? नाही, एक्सपिरियन्स तसं मला तेवढंसं कठीण नाही गेलं. ह्याचं कारण आहे, मी एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. आमच्या घरातच 67 माणसं आहेत, त्यामुळे एनी गिवन पॉईंट 50-60 माणसं अशीच वावरतात आमच्या घरामध्ये आजूबाजूला. त्यामुळे इतक्या सगळ्या माणसांशी इंटरॅक्ट करण्याची एक सवय होती, आणि ते एक झालं. दुसरं, कथा लिहित असताना कॅरेक्टर कथेने एक स्वतःचा एक स्पीड घेतला, स्वतःची एक बांधणी कथेनेच बांधायला सुरुवात केली. मी फक्त तिला फॉलो केलं आणि असं करत 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 यारे या सारे या सगळे अशी यायला लागले एक एक कॅरेक्टर, आणि ती स्टोरी फॉर्म झाली. अच्छा, आणि खूप दिग्गज ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये, त्यातले मेन आहेत ते आशुतोष सर आहेत. त्यांच्यासोबत करण्याचा एक्सपिरियन्स काय होता, म्हणजे ते खूप जास्त एक्सपिरियन्स पर्सन होते जे ॲक्टिंगमध्ये करणार होतं? ॲक्च्युली त्याचा खूप फायदा झाला, कारण ते जास्त एक्सपिरियन्स असल्यामुळे आणि खूप चांगले दिग्दर्शक असल्यामुळे त्यांना एका दिग्दर्शकाला काय पाहिजे ह्याचं चांगलं ज्ञान आहे. त्यामुळे त्यांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं आणि कधीही माझ्या कामात काही इंटरफिअरन्स नव्हता. लहान मुलासारखे यायचे, शांतपणे मेकअप करून उभे राहायचे, मी सांगेन ते ऐकायचे, तेवढे करायचे, आणि कधीही असं भासून दिलं नाही की आशुतोष गोवारीकर सेटवर उभे आणि आम्हाला प्रेशर. म्हणजे एक प्रसंग आठवतो की एका सीनमध्ये ते बॅकग्राऊंडमध्ये उभे होते, अगदी बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा खांदा दिसत होता, पण त्यांनी डबल नाही वापरला, अख्खा दिवस ते तिथे उभे राहिले. मलाच प्रेशर होतं की अरे त्या माणसाला उभं केलं, मला म्हणजे काहीच प्रेशर नको, करतो ना मी, कशाला काळजी करतो, असा तो माणूस आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, खूप फ्रेंडली वातावरण होतं, म्हणजे जसं आता आम्ही ऐकलं की म्हणजे खूप शांत स्वभावाचे आहात तुम्ही, जे म्हणजे सगळ्यांचंच आहे की खूप गोड स्वभाव, खूप गोड स्वभाव, एवढी एनर्जी तुम्ही आणता कुठून? तुमच्या सगळ्यांकडून, माझी नाही, तुम्ही सगळे प्रोव्हाइड करता ती एनर्जी येते. माझे ॲक्टर्स, माझी टीम, माझे सगळे टेक्निशियन्स, सगळ्यांकडनं एनर्जी येते ती. ओके, ठीक आहे. मला तुमच्या मूवीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू.